सम सॉल्व केले तुमच्या समोर, कसे वाटले? याच्या आधी काही माहिती होतं का ह्या ट्रिक्स? नाही माहिती होते. मुलं लगेच आन्सर देतात. हाच बेनिफिट आहे मुलांना. हाच वैदिक मॅथ्सचा बेनिफिट आहे की मुलं क्विकली आन्सर देण्याचा प्रयत्न करतात आणि ते इंटरेस्ट घेतात. का माहिती का इंटरेस्ट का घेतात मुलं? की ते जे ट्रिक आहेत ना, त्या मुलांना जास्त फार मोठं कॅल्क्युलेशन करायचं बर्डन नाही देत. काही ट्रिकमध्ये फॉर्म्युल्यामध्येच मुलं आन्सर करायला लागतात. तर माझे जुने दोन स्टुडंट्स ॲड झालेले आहेत आपल्या बॅचला, थोडंसं त्यांचा फीडबॅक घेऊया. मग त्यांना लेफ्ट झाले ते तरी चालतील, मग पुढे आपण बोलूयात. सो नयन आणि पारस, तुमच्यापैकी पहिले कोण बोलेल बेटा, रेज हँड करा. ओके बोल बेटा पारस. कुठून आहेस तू, बॅच केव्हा जॉईन केली आणि तू त्याच्यामध्ये काय शिकला, तुला कसं वाटलं आणि त्याचा स्कूलच्या मॅथ्समध्ये तुला काही यूज झाला का? तुझा असं आता रिसेंटली पेपर झाला मॅथ्सचा, सो तू तुला त्याच्यात काही यूज झालं का? हा बॅच मी 20 फेब्रुवारीच्या आसपास जॉईन केलेला, 20 फेब्रुवारी. तेव्हापासून तिच्यात मल्टिप्लिकेशन ट्रिक्स शिकवले, स्क्वेअरचे ट्रिक्स, स्क्वेअर रूट, डिव्हिजन. आणि त्या आणि एक्झाम मध्ये म्हणजे आता 6 मार्चला एक्झाम झाली, त्या दिवशी लास्ट क्लास होता, तेव्हा त्या एक्झाम मध्ये मला मल्टिप्लिकेशन ट्रिक्स खूप यूज झाले, स्क्वेअरचे ट्रिक्स यूज झाले आणि जसं तर डिवाइडेड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आणि याच्यामुळे माझी मॅथची भीती चालली गेली, म्हणजे कधी कधी डिव्हायजनच्या भीती वाटायची, सबट्रॅक्शनला भीती वाटायची, चुकलं वगैरे. पण आता चुकायची भीतीच नाही, कारण की आन्सरचं कन्फर्मेशन आहे, राईट? व्हेरी गुड. सो हा स्टुडंट सीबीएसई बोर्डाचा आहे, पनवेलमधून आहे आणि त्याने ऑनलाईन सेशनच जॉईन केलं होतं. 20 फेब्रुवारीपासून 6 मार्चपर्यंतची 15 दिवसाची बॅच होती ती त्याने जॉईन केलेली. आणि सुरुवातीला सगळ्याच मुलांना भीती वाटली होती, जशी हर्षलला वाटली आपल्या आजच्या सेशनला, तशी यांनाही वाटली होती. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून म्हणजे त्यांची भीती, म्हणजे मला वेळ लागायचा आन्सर त्यांचे चेक करायला, पण त्यांना आन्सर द्यायला वेळ लागत नव्हता. सो असा माझा मुलांचा फीडबॅक आहे. आणि आता नयन तुमच्यासमोर एक्सप्लेन करेल की तिचा कसा अनुभव होता. मला मॅथ्स माझा आवडतीचा सब्जेक्ट आहे, पण तो मला खूप हार्ड जातो. तर म्हणजे जसं सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी चुकतं वगैरे, म्हणजे आन्सर आपण पटापट देतो पण त्याच्यामध्ये थोडेफार मिस्टेक्स होतात, तर मग त्यामुळे मी वैदिक मॅथ्स बॅचची 15 दिवसाची बॅच जॉईन केली. त्याच्यामध्ये मला खूप फरक मिळाला. टीचर सम द्यायची तर मग मला पटकन उत्तर द्यायचं, उत्तर द्यायला येत होत. तर मग आणि टीचर डिव्हिजनचे, सबट्रॅक्शनचे वगैरे द्यायचे सम, तर मग मी हे वैदिकचे ट्रिक्स वापरून मी पटापट टीचरांना द्यायची. व्हेरी गुड बेटा. तुम्हाला म्हणजे या 15 दिवसाच्या सेशन मध्ये तुमच्या सिलेबस मधले आपण काही क्वेश्चन घेतले होते, सो ते तुम्हाला कधी प्रॅक्टिस मध्ये डिफिकल्टीज अगोदर होते आणि नंतर नव्हते, असा काही फरक जाणवला का? आधी मला खूप डिफिकल्ट वाटायचं याच्यामध्ये, आता वैदिक मॅथ्स जॉईन करून आपले जे सिलेबस मध्ये सम्स आहेत ते पण करायला खूप सोपं जातं. व्हेरी गुड बेटा, थँक्यू. तुमच्या फीडबॅक मुळे खरंच बाकीच्यांना थोडा एक्सपिरियन्स मिळाला. थँक्यू. अनम्यूट झालात तरी चालेल, सॉरी म्यूट झालात तरी चालेल. सो पॅरेंट असा हा अनुभव आहे. आणि खरंच सांगते, आणि ही जी नयन आहे ना ती पण कल्याणमधूनच आहे आणि खूप छान पद्धतीने तिने हँडल केलं होतं. म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं ना, सुरुवातीला सगळ्यांनीच आन्सर द्यायला थोडी भीती वाटायची, आन्सर त्यांना यायला लागले होते, पण देऊ की नको ही भीती त्यांच्यामध्ये होती. पण जसे जसे दिवस गेले ना, मी तुम्हाला सांगते, मला आन्सर चेक करायला वेळ लागत होता, पण त्यांचं होमवर्क इतक्या पटापट ग्रुपवरती यायचे. मी मागे दुपारीच बघा ना फोटोज पाठवले त्यांचे ना, मी ग्रुपवर होमवर्क चेक केलेले, ते बुकवर सॉल्व करायचे, मला फोटो पाठवायचे, मी ते चेक करून त्यांना लगेचच रिप्लाय करत होते. तर अशा पद्धतीने हे सगळं झालं. तर